ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमतवर मुद्दा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन हजार चौदापासून मलबार हिल इथल्या नंदनमन या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आले पण मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी राहायला जाणार का असा सवाल विचारला जातो आहे कारण अखेर एक महिन्यानंतर वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेली आहे तसंच वर्षा बंगल्याची रंगरंगोटी देखील आता पूर्ण झाली आहे चित्रीकरण आणि शेतीच्या फवारणीसाठी ड्रोन उड्डाण घेताना आपण नेहमी पाहतो मात्र आता चक्क माणसाचं उड्डाण करणारा ड्रोन तयार झाला आहे पुण्याच्या चाकण एम आय डी सीतल्या सागर डिफेन्स इंजिनिअरिंग कंपनीनं चार वर्षाच्या मेहनतीतून हा अनोखा ड्रोन साकारलाय भारतीय सैन्य दलासाठी तयार करण्यात आलेला हा ड्रोन एकशे तीस किलो वजन घेऊन उड्डाण करू शकतो त्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसांना अगदी कमी वेळात अगदी कमी खर्चात सहज पोहोचवता येणार आहे या ड्रोनची पहिली चाचणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत घेण्यात आली ह्याच्यात चार डोके आहेत जे पायलट असतं ते चार आहेत त्याच्यामुळे काय होतं जर एखादी गोष्ट चुकली किंवा काय झालं तर बाकीच्या जे डोके आहेत ते वापरले जातात आणि ते ह्याला स्टेबल ठेवतात ह्याला नाही देत तसंच ह्याच्यात बॅटरी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत ह्याच्यामुळे एखादी बॅटरी जरी खराब झाली तरी त्याच्यामुळे काही धोका होत नाही जर हा हवेत उडत असेल आणि एखादी बॅटरी खराब झाली तरी दुसऱ्या बॅटऱ्या त्यांना संभाळून घेतात आणि ह्याला पडू देत नाही जो योगदान रहेगा वो एक इंसान को एक जगह से दूसरी जगह लेके जाने के लिए रहेगा जिसमें सबसे पहले जो कि मेडिकल इवेक्यूशन हैं जो हमारे गांव वाले एरिया है जहां पे अगर कोई इमरजेंसी सिचुएशन हो जाती है तो इंसान को वहां से हॉस्पिटल तक ले जाने के लिए बहुत ही टाइम लग सक लगता है और उसमें इंसान की जान भी जा सकती है तो अगर ऐसे ड्रोन हमारे एम्बुलेंसेस की तरह वहाँ पे गांव में रहें और इमरजेंसी सिचुएशन में हम पेशेंट को इसके अंदर बिठा दें और ये हॉस्पिटल तक उसको लेके जाए